नाही, एक तास याच्यामध्येच जाणार आहे. आता जर पाहायला गेलं तर वेळ झाले 4:30 झालेली आहेत. या सामन्याला जवळपास 5:15 वाजतील. तर मी विनंती करीन, जेवढ्या लवकर हा सामना उरकता येईल तेवढ्या उरकायचं आहे प्लीज. पहिला बॉल आलाय डॉट, इथून सुरुवात झाली मॅचला. पहिल्या बॉल मध्ये मात्र गोलंदाजाने आपली क्लास दाखवलंय, कलात्मकता दाखवली. इथून पहिल्या बॉल वरती मनोज यांना मात्र उभं केले गेले. आता इथून ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे, शेवटची मॅच आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील. ताकदीचा वापर तर केलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल होतो फरार, वन बाउंड, सीमारेषा पार, 4 धावांसाठी हा चौकार. कॅप्टन प्लीज आपण यायचं आपला सन्मान घेण्यासाठी. एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळतोय टीम भैरवनाथ 11 बोरगेवाडीची, म्हणजे पराभूत संघाचा सुद्धा सन्मान इथे मात्र घेतला जातोय, त्यांनाही सन्मानित करण्यात येतोय. तर मी इथे विनंती करेन सारा स्पोर्ट्स चाकेवाडी, आपण यायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. स्क्वेअर गेट काढण्याचा प्रयत्न, तिथे बॉल बॅकअप चांगला मिळाला तिथे, आणि इथून पाहिलं गेलं तर एक धाव मात्र चोटी घेतली गेते. 6 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे, 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक चांगला फटका, त्याच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षणही मात्र पाहायला मिळालं, आणि याला डॉट बॉल. आतापर्यंत इथून धावपलकावरती धावा लागल्या जाते, त्या 6 धावा 5 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. आणखी एक दर्जेदार बॉल इथे मात्र डिलिव्हर केल्या गेल्या, वॉट गोलंदाजी इथे मात्र फलातून पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना इथून पूर्णपणे फलंदाज मनोज आणि त्याचबरोबर हेमंत यांना मात्र थांबवून ठेवले गोलंदाज अजय यांनी. टीम ओमसाई 11 गलमेवाडी प्रथम तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 6 धावा. डीजे मनोजना पाते ऑन स्ट्राईक इथे बघा गेले तर स्क्वेअर गट केले गेले. क्षेत्ररक्षक आहेत इथे फाईन मध्ये, आणि तोपर्यंत इथे 2 धावा जलद गतीने मात्र पूर्ण केल्या जातात, आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते, त्या 8. योगेश येतात इथे मात्र दुसऱ्या षटकासाठी. ओमसा 11 गलमेवाडी आणि KMC स्ट्रायकर्स मानेचीवाडी या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. इथून कोण जिंकेल ते पाहणं गरजेचं. ते हा प्रवास पाहायला गेला तर ब गटातील अंतिम सामना पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळेल. आज चर्चा करू आपण. चांगला फटका इथे, क्रॅकिंग फटका, चिडफाड करत बॉल सीमा पार, हा क्लासिकल क्लास दाखवत येतोय. मात्र 6 धावा षटकार.
बॅक टू डगआउट परतावा लागेल माघारी मनोज या गोलंदाजांना मात्र टार्गेट केला जातोय बॉल सीमा पार सहा धावा पाहू शकतात इथे लहान मुलं जे खेळत आहेत त्यांना कृपया थोडस बाहेर काढायचंय कृपया कारण अविनाश सर तिथे आहेत तरी अविनाश सर प्लीज आपण जरा सहकार्य करा तिथून लहान मुलांना जरा प्लीज आपण सांगायचं आहे कारण बॉल जर का आला तर कदाचित क्षेत्ररक्षण करत असताना बॉल लागू शकतोय बुडापाने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पाहिलं होतं वाव व्हॉट अ क्षेत्ररक्षण अफलातून समर्पित तिथे मात्र केलं जातोय आणि बॉल अडवला गेलाय आपल्या संघासाठी निश्चित इथून धावा मात्र 3-2 वाचवल्या गेल्यात इथून या षटकातील शेवटचा बॉल धावपळीकावरती धावा आतापर्यंत लागला जाते त्या 22 धावा हा षटक थोडासा नावी गेलाय बॅटिंग करणारी टीम KMC स्ट्रायकर्स मानेचवाडी टीमच्या प्रचंड वेगानं बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि इथून षटक क्रमांक समाप्त झाला योगेश यांच्या स्वरूपामध्ये दुसरं आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावपळीकावरती धावा लागल्या जाते त्या 23 धावा ठोक डीजे डॉट बॉल इथे मात्र साकारला जातोय आता मात्र ताकदीचा वापर आहे टायमिंग प्रॉपर केलाय या बॉलला पेटवलं ते धडक बेधडक सीमा पार धावायतील मध्ये ते 6 षटकार
मिळत्या संदीप स्लो वाढीलेवरी संधी आहे तिथे. वा व्हॉट अ कॅच, अफलातून फिजिकल का जोड इथे मात्र पाहायला मिळाला. युवराज यांच्याकडनं पकडला गेला झेल चित्ताच्या झपल्यांना हरले. तर नवीन फलंदाज अक्षयला आपण पाहतोय ते येताना. खूप छान चित्रक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं युवराज यांच्याकडून आणि त्याच दिशेनं युवराज यांच्या बाजूनं मात्र बॉल निघालाय. बॉल कलेक्ट केल्या, उचललाय, पेकी केले गेले कधी आहे बॅकअप चांगला. मिड ऑन डिझन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले योगी. आपल्याला पाहायला मिळतात तीन योगी आपल्याला या टीम मधून खेळताना पाहायला मिळतात. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर आमचे हे योगी सगळे चमत्कारित. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 33-33. पहिल्या षटकामध्ये अजय यांनी हाताळला होता, 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या. एक चांगला षटक तिथे हाताळला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी आले होते ते योगेश, 17 धावा खर्च केल्या होत्या, एक विकेट प्राप्त करून दिली होती. संदीप आले होते तिसऱ्या षटकासाठी, 10 धावा खर्च केल्यात, एक विकेट महत्त्वपूर्ण प्राप्त करून दिली. आणि आता चौथा षटक अंतिम षटक मार्गस्थ आहे. मी इथून टॉससाठी विनंती करेन श्री पद्मावती इलेव्हन शेंडेवाडी, आपण कॅप्टन कृपया तयार राहायचं टॉससाठी. या दोन टीम मधून जो संघ जिंकेल तो संघ मात्र आपल्या बरोबर खेळणार याची कृपया दक्षता घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये केस्टार कलंत्रेवाडी हा संघ मात्र सुपर सेमीफायनल साठी मात्र डेरे दाखल झालाय. वा व्हॉट अ बॉल दुर्गेशांचा मात्र पाहायला मिळाला आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारे डिफेन्स केलाय. खराब क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट, बरस काही या बॉलवरती मात्र पाहायला मिळालं. नाराज होतील इथे दुर्गेश चोरगे. आज पाहिलं गेलं तर हा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती 2 धावा साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळतात फलंदाज हेमंत. वेग होता, वेगावरती कदाचित नियंत्रण नाहीये आणि इथून निर्णय घ्यायलाय अभय पाटोळे सर व्हाईटचा. आणि इथून एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. आज महेंद्र भवर साहेब आणि त्याचबरोबर अक्षयजी पाटोळे सर दोन्ही पंचांनी अगदी उत्तम पंचांचं काम पाहिले. आणखी एक जबरदस्त बॉल इथे मात्र डिलिव्हरी केली आहे. यासाठी दुर्गेशांना ओळखले जात आहेत आणि दुर्गेश चुरगे अंतिम षटकासाठी का मात्र आणलं जात आहे, डेथ वाईज स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. अंतिम षटक चांगल्या प्रकारे हाताळण्याची क्षमता दुर्गेश चुरगे ठेवत आहेत आणि त्यांनाच मात्र या अंतिम षटकासाठी आणलं गेलंय. संधी आहे परत एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झाले आणि बॉल अंतिम क्षणी नॅचरल अडचण आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत पंच कलवतील इथे. या धावा 4 आहेत चौकार. पहा तिथे प्रेक्षक काय सांगतायत, पूर्णपणे निर्णय कळवा. कमिटी मेंबरही आहे तिथे. थोडा वेळ घ्या परंतु निर्णय कोणत्याही कोणाच्याही बाजूनं जाणार नाही, दुखी होणार नाही याची कृपया दक्षता घ्यायची आहे.
चा निर्णय पंचांनी कळवायचा अंतिम निर्णय. चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचं प्लीज, लगेच जास्त वेळ खर्च करू नका. अजून तीन सामने आम्हाला इथे उरकायचे आहेत. अच्छा दिवसामध्ये पाहिलं गेलं तर अ गटातून के स्टार कलंत्रेवाडी ही टीम अगदी सुपर फोर मध्ये सुपर टू मध्ये डेरे दाखल झाली आहे. खूप छान खेळ आज आपल्याला पाहायला मिळाला. आता ब गटातून इथून अंतिम फायनलसाठी मात्र कोणता संघ जाईल. के स्टार कळंत्रेवाडी हा तेवढा दमदार खेळ आज साकारला गेला आणि सेमी फायनलमध्ये पहिला संघ मात्र इथे क्वालिफाय होणार आपल्याला पाहायला मिळाला. इथून श्री सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी हा सुपर टूमध्ये सामील झाला आहे. तो संघ मात्र आपल्याला पाहायला मिळेल जिथून श्री पद्मावती इलेव्हन शेंडेवाडी, ओमसा इलेव्हन गलमेवाडी आणि के एम सी स्ट्रायकर्स मानेचीवाडी या चार संघातून कोणता संघ मात्र इथून फायनलसाठी जाईल. दुर्गेश गोलंदाजी मार्गवरती फुलटॉस बॉल, तोफा होता, तोफ्याला केलाय मात्र इथे कबूल कबूल कबूल. धावा येतील मात्र इथे सहा षटकार. टेनिस बॉल मध्ये फुलटॉस बॉल म्हटल्यानंतर फलंदाजासाठी मेजवानी. फक्त तुम्हाला कनेक्टिव्हिटी चांगली करायची असो, दिशा द्यायची असो, वेगावरती नियंत्रण मिळवायचं असो आणि बॉलला फेकून द्यायचा असो सीमारेषा पार, आणि तेच इथे मात्र केले या बॉलवरती हेमंत यांनी. आणि या सहा धावा ऍड होतील. 46 धावा तब्बल धावपलकावरती लागल्या जात आहेत. वा वाचा माझा दुर्गेशांचा वेग भंडाट पाहायला मिळाला. दुर्गेशांच्या बॉल मटून होते दांडी गुल 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 फलंदाज बाद. बॅक टू डग आउट बिग विकेट. साहेब शाखा प्रमुख चालकेवाडीचे आदरणीय शाखा प्रमुख मारुती दुडुंगे साहेब यांचे धनाजी बोरगे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती दोन धावा येताना मात्र पाहायला मिळाल्या आणि या दोन धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते. त्या 46 धावा विजयासाठी 47 धावांची गरज असणार आहे ती टीम गलमेवाडी टीमला. तर चालकेवाडी शाखा प्रमुख आदरणीय मारुती निवडुंगे साहेब यांचा ते शुभ सन्मान मात्र साकारला जातोय. मी विनंती करेन आदरणीय धनाजी बोरगे साहेबांना की आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय मारुती निवडुंगे साहेब एक दमदार शिवसैनिक म्हणून ओळख त्यांची आपल्याला पाहायला मिळतोय. सालकेवाडीचे शाखा प्रमुख मारुती निवडुंगे साहेब यांचा इथे शुभ सन्मान साकारला जातोय. चला इथून तात्या विंचू आणि सुटकी आपण या जरा तुमच्या एक सुमधुर संगीत वाजवला जातोय. चला डीजे आपण तयार आहे सारी डीजे किरण.
आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवरती. 47वा विजयासाठी हव्यात 24 बॉल मध्ये. फुल टॉस बॉल इथे मात्र पाहायला मिळाला, समाचार घेता आला नाहीये. इथून एकदा मात्र कंप्लीट केली जाते, क्षेत्ररक्षक पोहोचतात इथे. चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. पहा त्या तेवढ्या अगदी उंचीवरनं मात्र इथून त्या बॉलपर्यंत पोहोचण्याचा निर्णय आणि तो मात्र इथे कंप्लीट केलाय. इथून धावा मात्र या पहिल्याच बॉलवरती मात्र दोन कंप्लीट केल्या जात आहेत. स्वप्नीला पाहतोय इथे आपण स्ट्राईक इनला. गोलंदाजी मार्कवरती मनोज. आपटी बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. पंचनकडनं व्हाईटचा निर्णय येताना पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धाव आणि वॉर्निंग केला जातोय अतिरिक्त हाईट साठी. आणि व्हाईट नंतर तीन धावा धावपालकावरती जमवायचे आहेत. 47 जोरदार हबील निश्चित केली होती, परंतु कदाचित पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोतले असतील. आणि इथून बॉल आलाय डॉट इथून पाहायला गेला तर सुधार अपील निश्चित इथे केली होती, परंतु पंचांवरती कोणताही दबाव नाही आहे तिथे. त्यानंतर श्री पद्मावती 11 शेंडेवाडी टीम आपण तयार असाय टॉस साठी. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल वन बॉम्ब सी मारेशा पार 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 पार. चीट फाड करत फार पार पार सीमा पार धावेतील मात्र ते चार चौकार. नो बॉल चा इशारा आलाय, जी संधी आली. फ्रीडचा बॉल इथे मात्र फेस करण्यासाठी मात्र ऑन स्ट्राईक फलंदाज निलेश यांना पाहतोय. फ्रीडचा बॉल कशा प्रकारे मात्र खेळला जाईल. हा प्रकार बॉस व डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळेल. वनडेच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र मिळेल निश्चित, परंतु हे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये फ्रीडचा बॉल. आणि त्याच्यानंतर एक सिंगलने धावपलकावरती धावा लागला जाते. त्यात 14 धावा, षड क्रमांक पहिलं समाप्त झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम बॅटिंग करत असताना ओमसाई 11 गलमेवाडी 14 या धावसंख्येवरती ठोक डीजे.
पहिल्याच बॉल वरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. इथून काय घडले, कॅमेराची लेन्स बरच काय सांगेल. यस डेफिनेटली चेक केलं जाईल. पायतून जर का कॅमेरामध्ये आलं नाहीये तर ऑन फील्ड पंचांचा निर्णय अंतिम असेल. सर थांबायचं, चेक करतायत, पण दोन मिनिटं थांबायचं आहे. सन्माननीय अस्वाद हॉटेल चे मालक आदरणीय अनिलजी चाळके साहेब नेहमीच आम्ही असतो त्यावेळी म्हणत असतो, स्वादिष्ट चविष्ट अस्वाद हॉटेल. आणि या हॉटेलचे मालक आदरणीय अनिलजी चाळके साहेबांचे ते शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मी विनंती करेन कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संस्थापक धनाजी बोरगे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते ते मात्र शुभ सन्मान साकारायचा आहे. आणि जी चाळके साहेब अस्वाद हॉटेलचे मालक यांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. ओल्ट आउट. आणि इथून फलंदाज बाद योग्य निर्णय पंचांचा तिसरे पंचांकडे येणं खरंच गरजेचं होतं, कारण महत्वपूर्ण मॅच आणि तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे आदरणीय मनोजी मडवी सर आणि विनायक म्हात्रे रायगड कमिटीचे उत्तम पंच, परंतु आमच्या आज पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 14 धावा. येणारे बॉल असणार आहे ते 17 आणि विजयासाठी 33 धावांची गरज. पण कॅमेरामन तिथे आमचे सूरज गायकर आहेत, विनायक मात्र आहेत, माफी असावी. आणि ज्या बॉलिंग टाकतायत त्यांच्याकडनं यूट्यूब सौजन्य, म्हणजे पैसे जे तुम्हाला मिळणार आहेत ते त्यांच्याकडनं मिळणार आहेत. जरा झूम करा त्यांना, जे गोलंदाज आहेत त्यांच्याकडून ते आदरणीय आमचे यूट्यूब सौजन्य. ज्यांनी केलं आहे ते योगेश कांबळे सर मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडनं यूट्यूब सौजन्यही केलं आहे. जस्ट थँक्यू व्हेरी मच सर, क्रिकेटवरती नित्यांत प्रेम. आणि या आपण पाहायला गेलं तर मानेची वाडी या गावावरती सुद्धा क्रिकेटबरोबर जोडले जाणारे एक आदर्श व्यक्तिमत्व मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे आणि आम्हाला या स्पर्धेसाठी यूट्यूब सौजन्य ज्यांनी केलेलं आहे ते योगेशजी कांबळे सर. संधी आहे तिथे, परंतु या बॉलला भिरकावून दिले, सीमारेषा पार. धावा येथील मात्र येथे 6, क्रॅक इन फटका, षटकार. तिथून दुर्गेश चुरगे यांच्यासाठी